की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना नाहीत. जे काय आहे ते रेटून न्यायचं. मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती, ती त्यांनी मान्य केली, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? आणि वीज बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहे जुन्या गोष्टीची आठवण झाली. माझ्यासोबत आज नाना पण आहे, जितेंद्र आहेत, त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू. तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते, ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दामदुपटीने वीज भरणा करा नाहीतर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दरडावणी सुरू झाली. मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते, कारण वीज बिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बी बियाणं आहे, इतर शेतीचे अवजार आहेत, आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरचा जीएसटी आम्ही माफ करू. कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला 1 लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल, आता किती टक्के त्याच्यावर जीएसटी आहे, मला वाटतं थोडी कमी केली होती, आता 5% आहे, पण नाहीतर 18% जीएसटी खतावरती होती. म्हणजे काय, 1 लाखाचं खत विकत घेतलं तर 18,000 रुपये त्या खतापायी खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि 18,000 कोटीतून 6,000 कोटी तुम्ही देणार, म्हणजे 12,000 हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत. असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणे असेल, खत, नंतर कृषी पंप आहेत, ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा, हा सगळा आव, हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत. आणि जर या सरकारला असं वाटत असेल की अशा काही छोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील अजिबात होणार नाही. शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होतील.